येथे 29 सप्टेंबरला पोलीस पाटील रामेश्वर गवते यांच्या शेतात एका अनोळखी इसमाचे अर्धवट जळालेले प्रेत आढळले होते. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनाच्या गुन्ह्याच्या पोलिसांनी एक दिवसात छडा लावला असून मृतकाच्या मुलानेच मित्राच्या सहाय्याने वडिलांचा खून केल्याच्या तपासात समोर आले आहे. 29 सप्टेंबरला पोलीस पाटील गवते यांच्या शेतात एका मजुराचा एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी प्रशांत सपकाळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात घटनास्थळाचा संपूर्ण परिसर तपासादरम्यान पिंजून काढला. दरम्यान एका दिवसात आरोपीचा छडा लावला. मृतकाचे नाव लक्ष्मण बंडू सोनोने असे असून ते जालना जिल्ह्यातील पळसखेडा मुरतड येथील रहिवासी आहे. त्यांचा खून मुलाने मित्राच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र आरोपी अद्याप मिळून आला नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.